भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार येऊन बरेच दिवस सुलटून गेले, मात्र अजूनही मित्रपक्षांना दिलेल्या आश्वासनाबाबत सध्या भाजप कानडोळा करत असल्याचंच चित्र दिसत आहे. त्यातच आता येत्या अधिवेशनापर्यंत भाजप सरकारनं आपल्याला कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद मिळालं नाही तर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलाय. आज चौंडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर सरकार चालवण्यासाठी जी फ्लोअर मॅनेजमेंट करावं लागते त्यात आपण कमी पडतो आहे हे आम्ही मित्रपक्षांनी ओळखलेलं आहे. म्हणून आम्ही सांगितलं की 10% आम्हाला वाटा पाहिजे. तर महामंडळात आमच्या राजू शेट्टीला मिळालं, मेटे साहेबांना मिळालं, राज्यसभेची सीट आठवले साहेबाला मिळाली, MLC मिळाली मला. परत आता राज्यसभेचं आठवले साहेबांना केंद्रात मंत्रीपद चाललं आहे, माझं कॅबिनेटसाठी इथं चाललेलं आहे. मी सांगितलं त्यांना परवा अल्टिमेटम, जर मला तुम्हाला द्यायचं नसेल तर माझा राजीनामा घ्या, तिथं दुसऱ्या माणसाला आमदार करा. आणि माझा राहुल कुल आमदार विधानसभेतनं आला आहे, त्याला तुम्ही मिनिस्टर करून टाका, माझं काय म्हणणं नाही. म्हणजे हे बी मी पर्याय दिलेला आहे, राहुल कुलला आमच्या मंत्री करून टाका, माझा आमदार आहे तो, माझ्या कपशीवर आलेला आहे, मला काय गरज नाही, मला आमदार होऊन काय ही नाही व्हायचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.